नाशिक शहराच्या पूर्वेला औरंगाबाद रस्त्याने गेलं की साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर एक टी जंक्शन लागतं. डावीकडे निफाड आणि उजवीकडे सायखेडा. इथे उजवीकडे वळलं की आपल्याला नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची पाटी दिसते. याच रस्त्यानं सरळ जात आपण गोदावरी नदीचं विस्तीर्ण पात्र ओलांडून सायखेडा गावाच्या वेशीपाशी येतो. या वेशीतून जाणाऱ्या रस्त्याने सरळ सरळ 11 ते 12 किलोमीटर अंतरावर नांदूर मध्यमेश्वर धरणाची भिंत लागते. हे धरण इंग्रज राजवटीमध्ये गोदावरी आणि कादवा संगमावर 1911 साली पूर्ण झाल्याची नोंद इथे आहे. तर अशा या नांदूर मध्यमेश्वर धरणाचं नाव या मध्यमेश्वर देवळामुळे पडलं. नांदूर गाव थोडं खाली राहतं. मध्यमेश्वर मंदिर नदी पात्रात उभं आहे. नुकताच त्याचा जीर्णोद्धार झालाय. या पूर्वाभिमुख मंदिराच्या डाव्या बाजूला कातळाचे मोठे खंदक आहेत. अशाच एका खंदकाखाली आपलं लक्ष वेधलं जातं ते हजारोंच्या संख्येनं असलेल्या या पाकोळ्यांच्या घरट्यांमुळे. पाण्याच्या वर असलेल्या दगडांच्या कपारीत या पाकोळ्या घरटी करतात. चिखल आणि तोंडातल्या लाळेच्या सहाय्यानं यांचं घरटं दगडाला चिकटलेलं असतं आणि मजबूत असतं. अगदी पावसाळ्याच्या पुरात सुद्धा ही घरटी अबाधितपणे वर्षानुवर्ष टिकून आहेत. ही घरटी बघायला दस्तूर खुद्द डॉक्टर सालीम अलीही आकृष्ट झाले होते. गोदावरी आणि निफाड प्रांतातून येणाऱ्या कादवा या नद्यांचा संगम धरण भिंती अलीकडेच झालाय आणि पाण्याचा फुगवटा हा या संगमाच्या उजव्या बाजूला नदी पात्र सोडून वाढत गेलाय आणि त्यामुळंच 8 ते 10 किलोमीटर लांब असलेल्या पाण फुगवट्याच्या मागील बाजूला मांजरगाव चापडगाव या परिसरात उथळ पाणी असल्यानं इथे पाण पक्ष्यांची वस्ती स्थानं तयार झाली आहेत. ढोबळमानाने पक्ष्यांची विभागणी 4 प्रकारात करता येते. पाणथळ पक्षी, गवताळ पक्षी, झाडांवरील पक्षी आणि शिकारी पक्षी. नांदूर मध्यमेश्वराचं वैशिष्ट्य हे की चारही प्रकारच्या एकूण 243 प्रजातींचं वर्षभराच्या कालखंडात आपण इथे निरीक्षण करू शकतो. त्यातल्या काही पक्ष्यांची माहिती आणि चलचित्र आपण या चित्रफितीद्वारे बघू शकणार आहोत. पाणथळ विभागातील एकूण 85 प्रकारच्या पक्ष्यांचा इथे आढळ दिसून येतो. तसं तर प्रत्येक पक्षी पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ येतोच, पण ज्या पक्ष्यांचं अन्न पाण्यात आणि दलदलीत असतं अशा सर्व पक्ष्यांना पाणथळ पक्षी म्हणून संबोधलं जातं. जलपक्षी या प्रकरणातील सर्वात लहान पक्षी म्हणजे टिबुकली होय. आकारानं सर्वात लहान असलेल्या या पक्ष्याला शेपटी नसते, म्हणूनच की काय या पक्ष्याला लांडे बदक असं पण संबोधलं जातं. भुऱ्या रंगाच्या या पोहणाऱ्या पक्ष्याचा रंग विणीच्या हंगामात तांबूस तपकिरी होतो. त्यांचं अन्न म्हणजे जलकीटक, छोटे मासे आणि बेडूक. भारतात दिसणाऱ्या बदक या प्रकारातील बहुसंख्य जातीची बदकं नांदूर मध्यमेश्वर इथे आढळतात. त्यात प्रामुख्याने वावर, चक्रवाक या प्रकारात उल्लेखित केलेल्या बदकाचा असतो. इंग्रजीमध्ये या बदकाला ब्राह्मणी शेलडक असं म्हणतात. भगव्या बदामी रंगाचे अंग असून डोके आणि मान मात्र केतकी रंगाची असते. हे पक्षी जोडीने किंवा घोळक्यानेच आढळतात. एकमेकांना साथ घालण्यासाठी एकसारखे ऑंग 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 असं ओरडतात. ही बदकं हिवाळ्यात हिमालयातून इकडे स्थलांतर करतात. उत्तर भारतातून इकडे येणाऱ्या बदकांपैकी आणखी एक महत्वाची प्रजाती म्हणजे थापट्या किंवा इंग्रजीत नॉर्दर्न शॅवेलर. या बदकामध्ये नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात. मादीचा रंग फिकट तपकिरी असतो तर नराचा छातीचा भाग पांढरा आणि पाठीवर तपकिरी रंगाची पिसं असतात. तसंच डोकं काळसर तपकिरी हिरव्या रंगाचं असतं तर डोळे पिवळे असतात. या बदकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची चोच लांब आणि पसरट असते, म्हणूनच याचं नाव थापट्या पडलं असावं. चिमणशेंद्र्या किंवा कॉमन पोचाड या जातीची बदकं त्या मानाने लहान असतात.
आणि सूर्यप्रकाशात या बदकाची मान आणि डोकं तांब्याच्या रंगाचं दिसतं. बाकीचं अंग पांढरं करडं असतं. या बदकाच्या मादीचा रंग सुद्धा फिकट तपकिरी रंगाचा असतो. चिमणशेंद्र्याचा आणखी एक भाईबंद म्हणजे नयनसरी आणि लालशीर बदकांचं पण इथे हिवाळ्यात आगमन होतं. शिवाय लहान बदकांमध्ये कापशी बदक, छोटा मराल बदक, भिवई बदक यांच्याबरोबर शेंडी बदक, हळदी कुंकू आणि तलवार बदक यांचेही जत्थे इथे दिसतात. आकाराने मोठ्या असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण बदकाला मराठीत नकटा बदक तर इंग्रजीत कोमडक असं म्हणतात. संपूर्ण पांढऱ्या शरीरावर काळ्या राखाडी रंगांचे ठिपके आणि निळसर हिरवी झाक असलेले पंख हे या बदकाचं वैशिष्ट्य. या नर बदकाच्या चोचीवर एक भली मोठी मांसल गाठ असते, म्हणूनच या बदकाला नकटे बदक हे नाव पडलं असावं. मादीचा आकार हा नरापेक्षा खूप छोटा असतो आणि चोचीवर मांसल गाठ पण नसते. हंस किंवा गूज या बदकापेक्षा मोठ्या प्रजातीमध्ये ग्रे लॅग गूज म्हणजे श्याम कादंब या उत्तर पूर्व युरोप खंडातून येणाऱ्या हंसांचा सहभाग असतो. पण साक्षात कालिदासानं ज्या हंसाला राजहंसाची उपमा दिली ते पट्ट कादंब किंवा बार हेडेड गूज या हंसांची वर्दळ आणि संख्या इथे अधिक प्रमाणात दिसते. हंस पक्षी हे प्रामुख्याने शाकाहारी असतात. जलाशयाच्या वरील वनस्पती, गवतांची मुळं आणि छोटे छोटे तण खाऊन छोटे कीटक आणि छोटे मासे हेही या पक्ष्यांचं अन्न असतं. दिसायला अतिशय सुबक असलेल्या या पट्ट कादंब या हंसाच्या मानेपासून डोक्यापर्यंत काळे पट्टे असतात. बाकी अंग पांढरं आणि करडं असतं. हिमालयातल्या जलाशयांच्या काठी हे हंस अंडी उबवतात. पिलं उडण्यायोग्य झाल्यानंतर हिवाळ्यात मात्र ते उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत स्थलांतर करतात. पावसाळ्यात धरण फुगवट्यात पाणी भरतं आणि बदकांची ही खरीखुरी खैरात असते. आता ही पहा, बदकांची एक माळ उडत जाताना दिसतीये. आहा हा हा, किती मनोहारी दृश्य दिसतं ते. बदककुलानंतर आपण बककुलाकडे वळूया. बक म्हणजे बगळा. या कुळातील पण असंख्य प्रकारच्या पक्ष्यांसाठी नांदूर मध्यमेश्वर हे अभयस्थान आहे. लहान बगळा, मोठा बगळा, मध्यम बगळा, गाय बगळा, बंचक, रान बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा यासारख्या आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांचं नांदूर मध्यमेश्वर हे संपूर्ण वर्षभरासाठीचं वस्तीस्थान आहे. बगळ्यांच्या जातीतील सर्वात मोठा म्हणजे मोठा बगळा होय. याला इंग्रजीत लार्ज इग्रेट असं म्हणतात. अतिशय बारीक 1.5 ते 2 फूट उंच यांची मान असते आणि स्वारी आयटीत ढांगा टाकत पाणवठ्यातून भक्ष शोधत असते. बगळ्यांचं भक्ष म्हणजे मासे, बेडूक, पाण्यातील कीटक, टॅडपोल वगैरे. मराठीत वंचक तसंच इंग्रजीत पॉन्ड हेरॉन असं नाव असलेल्या बगळ्याची खासियत म्हणजे तासन तास एका जागेवर उभं राहून भक्ष मिळण्याची प्रतीक्षा करणे. प्रतीक्षा करत उभा राहतो म्हणून वंचक. इतर बगळ्यांप्रमाणे ह्याच्या पाठीवर पांढरी पिसं नसतात, काळसर तपकिरी रंगांची पिसं असतात. उडताना मात्र खालून तो पांढराच दिसतो. गाय बगळा किंवा कॅटल इग्रेट या बगळ्याची ओळखण्याची खूण म्हणजे याच्या डोक्यापासून मानेवर तांबूस तपकिरी रंगांची पिसं प्रजनन काळात दिसतात. चिखलातील किडे, सरडे, छोटे साप आणि गायीच्या मानेवरील गोचिडी हे या पक्ष्यांचं प्रमुख अन्न आहे. गुरांच्या जवळून आपलं भक्ष ग्रहण करत असल्यामुळं या बगळ्याला गाय बगळा म्हणतात. हा पक्षी सहसा पाण्यात उभं राहून शिकार करताना दिसत नाही. इंग्रजी स्टॉर्क किंवा मराठीत बलाक कुळातील जातीच्या पक्ष्यांचं नांदूर मध्यमेश्वर हे नंदनवन ठरावं. नांदूर मध्यमेश्वरच्या उथळ पाणफुगवट्यामुळे बलाक पक्ष्यांना पाण्यात उभं राहून भक्ष मिळवता येतं
आणि ठिकठिकाणी असलेल्या ढाप्यांवर किंवा बेटांवर विश्रांतीसाठी बसता येतं. चित्रबलाग किंवा इंग्रजीत पेंटेड स्टॉर्क हे पक्षी काही महिने सोडले तर इथेच ठाण मांडून बसलेले असतात. गेल्या काही वर्षात तर या चित्रबलाक पक्ष्यांनी इथे नदी किनाऱ्यावरल्या झाडांवर चक्क घरटी बांधून वसाहत केल्याचं दिसतं. अतिशय सुरेख आणि काळ्या पांढऱ्या पिसांबरोबर गुलाबी पिसं आणि चोच आणि डोकं भगव्या रंगाचं असतं हे पक्षी कळपातच राहतात. शिवाय यांचं उड्डाण मनोहारी दिसतं. हा जो आपल्याला दिसतोय तो उघड्या चोचीचा बलाक, म्हणजेच इंग्रजीत ओपन बिल स्टॉर्क. या पक्ष्यांच्या चोचीमध्ये बंद केल्यावरही फट दिसते, म्हणूनच उघड्या चोचीचा बलाक असं त्याला म्हणतात. याची उंची चित्रबलाकपेक्षा कमी असते. या पक्ष्याचं प्रमुख अन्न शिंपले आणि गोगलगाई असतं. त्यावरील कवच फोडून आतील मांसल भाग खाता यावा म्हणून उघड्या चोचीचा उपयोग होतो. अजून एक बलाक जातीतील प्रामुख्यानं दिसणारा पक्षी म्हणजे पांढऱ्या मानेचा बलाक किंवा वुली नेक स्टॉर्क. हा पक्षी चित्रबलाकपेक्षा थोडा मोठा असतो आणि मानेवर पांढरी स्वच्छ मोठी पिसं, याचप्रमाणे हिरवट तपकिरी जांभळी छटा असलेले पंख हे या पक्ष्याचं वैशिष्ट्य होय. हा पक्षी पण स्थानिक प्रजातींमध्ये मोडतो. स्थलांतरित बलाकांमध्ये दिसणारा पक्षी म्हणजे पांढरा बलाक किंवा व्हाईट स्टॉक. हे पक्षी युरोपातून इथे स्थलांतर करताना दिसतात. अतिशय रुबाबदार चाल, गुलाबी पाय आणि चोच आणि पंखांच्या कडेला असणारी नक्षी उठून दिसते. एके वर्षी तर या युरोपियन पक्ष्यांची जोडी संपूर्ण वर्षभर वास्तव्य करून होती. याचबरोबर काळ्या मानेचा आणि संपूर्ण काळसर असणाऱ्या बलाकांचाही इथे हिवाळ्यात वावर आढळतो. पांढरी स्वच्छ पिसं, काळे पाय, लांब चमच्याच्या आकाराची चोच हे वैशिष्ट्य आहे ते स्पूनबिल या पक्ष्याचे. बलाक पक्ष्यांसमवेत उथळ पाण्यात कळपाने उभे राहून हे पक्षी लक्ष वेधतात. पाण्यातील जीवजंतू मासे पकडण्यासाठी यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण चमच्याच्या आकाराची असते. याचप्रमाणे लांब चोचीचा आणखीन एक पक्षी म्हणजे ग्लॉसी आयबिस किंवा छोटा शराटी. काळसर हिरवी चकाकणारी याची पिसं असून पाण्याखालील जमिनीतले किडे पकडण्यासाठी यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने वाकवलेली असते. याच प्रजातीमधील पांढरा शराटी आणि काळा शराटी यांचाही वावर इथे असतो. जे पक्षी पाण्याच्या काठावर छोट्या जीवजंतूंची शिकार करताना दिसतात त्यांना पाणथळ काठावरील पक्षी किंवा इंग्रजीत वेडर असं संबोधतात. नांदूर मध्यमेश्वर हे ठिकाण जांभळी पाणकोंबडी किंवा पर्पल मुरहेन या पक्ष्यासाठी अतिशय प्रसिद्ध ठरावी. लाल चुटुक चोच, संपूर्ण शरीर निळं आणि जांभळं आणि पायाच्या पंजांची लांब बोटं हे या पक्ष्याचं वैशिष्ट्य. नांदूर मध्यमेश्वरला असलेल्या टायफा वनस्पतीमुळं या जांभळ्या पाणकोंबडीला अंडी घालायला उपयुक्त जागा मिळते, त्यामुळे यांची संख्या वाढायला मदत होते. छोट्या छोट्या पाणथळ पक्ष्यांचं अभयस्थान असलेल्या या नांदूर मध्यमेश्वरला खरी दहशत ही युरोशियन मार्श हॅरियर किंवा युरोशियन दलदल ससाण्याची असते. आकाशात घिरट्या घालून झपकन खाली येऊन एखाद्या पक्ष्याची शिकार करताना आपल्याला हा ससाणा जरूर दिसतो. त्याचप्रमाणे यावर्षी बऱ्याच दिवसानंतर आलेला ओस्प्रे किंवा मछलीघार हा वैशिष्ट्यपूर्ण हिमालयीन पक्षी खूप वेळा माशांची शिकार करताना दिसतो. नांदूर मध्यमेश्वरच्या जलाशयात आणि आसपासच्या गव्हाच्या किंवा हरभऱ्याच्या कुरणात आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे करकोचा. अंदाजे 4.5 फूट उंची असलेल्या या पक्ष्याची पिसं मातकट करड्या रंगाची असतात. नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात. नराच्या मानेवर काळी पिसं असतात आणि डोळ्याजवळ लालबुंद पट्टा ही ओळखण्याची खूण. संपूर्ण शाकाहारी असलेल्या या कॉमन क्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी व्ही आकारात थव्याने उडणे.
आणि मोठमोठ्या आवाजात कर्कोचे आपलं अस्तित्व दाखवून देतात. सकाळी आणि संध्याकाळी शेतांमधील कुरणात धान्य वनस्पतींची मुळं खाऊन नंतर पाणवठ्यावर विश्रांतीसाठी येतात. हे पक्षी उत्तर भारत पूर्व युरोपमधून आपल्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून येतात. या पक्ष्यांचा अजून एक भाईबंध डॅमेझॉल क्रेन. हे पक्षी पण नियमितपणे भारतात हिवाळी स्थलांतर करताना दिसतात. एवढी जबरदस्त विविधता असलेल्या या पक्षी तीर्थाचं खरं खुरं आकर्षण म्हणजे रोहित पक्षी. रोहित पक्ष्यांमधील छोटा आणि मोठा दोन्ही प्रकारच्या जातीतील पक्षी इथे आढळतात. तरी वारंवार भेट देणारा ग्रेटर फ्लेमिंगो किंवा मोठा रोहित पक्षी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतो. साधारण 5 ते 5.5 फूट उंची, पांढरी गुलबस रंगाची पिसं, आतल्या बाजूला तांबडा आणि काळा रंग, इंग्रजी एस आकाराची लांब मान आणि वैशिष्ट्यपूर्ण वळवलेली दातेरी चोच हे या पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या पक्ष्याचं आकाशातलं उड्डाण हा एक नेत्रसुखाचा परमोच्च क्षण ठरू शकतो. संपूर्ण शाकाहारी असलेला हा पक्षी पावसाळ्यात गुजरातच्या कच्छच्या दलदलीत अंडी घालतो आणि पिलं मोठी झाल्यावर हिवाळ्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत मुंबईतील शिवडी ऐरोली या भागात ठाण मांडून राहतो. या प्रवासात नाशिक जिल्हा येत असल्यानं नाशिक जिल्ह्यातील पाणथळ जागा हे या पक्ष्यांचं आवडतं स्थान आहे. पाण्याखालील असलेल्या शेवाळ्याचा खाद्य म्हणून हे पक्षी वापर करतात आणि धरणातील पाणी स्वच्छ करण्यासाठी खरी मदत करतात. मित्रांनो, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्र सरकारच्या वन्यजीव विभाग नाशिक यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नेटकं काम करत इथे पक्षी निरीक्षकांसाठी खूपच सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये राहण्यासाठी डॉर्मेटरी, तंबू, पक्षी निरीक्षण मनोरे, एक मोठी गॅलरी, त्याचबरोबर अभयारण्यातल्या मनोऱ्याकडे जाता यावं म्हणून केलेल्या पायवाटा, उपद्रवी प्राण्यांपासून संरक्षणासाठी कंपाऊंड यांचा समावेश आहे. 2 वनरक्षक 24 तास आणि हिवाळ्यात येणाऱ्या पक्षी निरीक्षकांसाठी एंट्री तिकीट, गाईड आणि दुर्बिणींची सोय पण उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर अतिशय सुबक आणि ज्ञानरंजक माहिती पुरवणारं निसर्ग निवर्चन केंद्र हे खानगाव थडी इथे उभारलंय. या निवर्चन केंद्रात विविध पक्ष्यांच्या अधिवासाच्या जागा, घरटी यांचे देखावे आणि पाणथळ विभागातील पक्ष्यांचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील सुबक आणि आकर्षक शिल्प इथे उभी केली गेली आहेत. पक्षीकुलासंबंधीची माहिती आणि संवर्धन या बाबी पर्यटक अभ्यासक यांच्यापर्यंत पोहोचतील याची काळजी घेण्यात आली आहे. मित्रांनो, नाशिक नगरी ही कुंभनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या जवळच असलेल्या या नांदूर मध्यमेश्वरला दर हिवाळ्यात पक्ष्यांचा कुंभमेळा भरतो. विविध प्रकारच्या 243 वर प्रजातींचं आपण इथे निरीक्षण करू शकतो. वन विभागाच्या प्रयत्नांनंतर आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठपुराव्याने या पक्षी तीर्थाला रामसार यादीत समाविष्ट करण्यासाठी नुकतंच अनुमोदित करण्यात आलं आहे. रामसार यादीत समाविष्ट राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पहिले रामसार यादीतील नाव येण्यासाठी आपण सर्वांनी, स्थानिक लोकांनी, स्थानिक संस्थांनी, स्थानिक प्रशासनांनी या कार्यात सहभागी होऊया आणि नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या या 30व्या वर्धापन दिनानिमित्त ही एक माहिती वजा चित्रफित प्रदर्शित करताना महाराष्ट्र राज्य वन्यजीव विभाग नाशिक यांना अतिशय आनंद होतोय. या चित्रफितीचा विविध शाळांमधील विद्यार्थी, पक्षी निरीक्षक, स्थानिक संस्था यांनी लाभ घ्यावा आणि या चित्रफितीचा उपयोग निसर्ग अबाधित राहण्यासाठी आणि निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी व्हावा ही नम्र विनंती.